भवनातली ही दृश्य आहेत विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. पेपर फुटे विरोधात आता विरोधक आक्रमक झालेले आहेत. पेपर फुटी विरोधात कठोर कायदा झाला पाहिजे अशी मागणी आता विरोधकांकडून केली जाते. हातामध्ये त्यांनी फलक सुद्धा धरलेले आहेत आणि पेपर फुटी विरोधात सरकार विरोधात त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. आपण हे दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. विधान भवनामध्ये विरोधक आक्रमक झालेले आहेत. आज त्यांनी पेपर फुटीचा मुद्दा लावून धरलेला आहे आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. नीट परीक्षेची नीट चौकशी झालीच पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून. रुपाली, आपण आता ही विधान भवनाच्या पायऱ्यांवरची दृश्य पाहतोय. पेपर फुटी विरोधात विरोधक आक्रमक झालेत. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. तर दुसरीकडे आता आपल्याला सत्ताधारी सुद्धा हातामध्ये पोस्टर घेऊन आलेले पाहायला मिळत आहेत. काय अधिक अपडेट्स आहेत? पाहत आहोत की विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून आंदोलन केलं जात होतं. पेपर फुटीचा हा विषय होता. तर त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने सत्ताधारी पक्षाचे देखील आमदार आलेले आहेत आणि अर्थसंकल्पाच्या संदर्भातली बॅनरबाजी ते फक्त करताना पाहायला मिळतात. सत्ताधारी आणि विरोधक दोघांमधला हा गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दोन्ही जे आहे ते एकमेकांच्या पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. एका बाजूला विरोधकांचं आंदोलन चालू असताना सत्ताधारी त्यांच्या पुढे येऊन थांबले आणि त्याच्यानंतर आता आपण पाहत आहोत की जी सत्ताधारी जे आमदार आहेत ते देखील आलेले आहेत. त्याच्यामुळे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सध्या आपल्याला एक गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. एकूणच आपण पाहत आहोत की सत्ताधाऱ्यांनी जे बॅनर केलेलं आहे त्या बॅनरवरती एका बाजूला एकनाथ शिंदे तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांचं हेच बॅनर दाखवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे आणि दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही आमदारांकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी देखील चालू आहे. कुठेतरी एकमेकांना मागे टाकून आपण पुढे राहावं यासाठी हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहत आहोत की आता अजय चौधरी बोलत आहेत. त्यांच्याशी आपण जर ऐकू आहोत ते नेमकं काय बोलतो. विकासक कामाला सुरुवात करत नाही. विकासक मजूर आहे त्याला बंधन घालण्याचं काम आपण ही दृश्य पाहतोय. दोन दृश्य आपण पाहतोय. पहिलं दृश्य आहे विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच वेळी सत्ताधारी सुद्धा खाली आले आणि त्यांचं सुद्धा दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण आंदोलन पाहतोय. भरत गोगावले, प्रताप सरनाईक, दादा भुसे, त्याचबरोबर गुलाबराव पाटील आणि आशिष शेलार सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या वतीनं खाली येऊन आंदोलन करतायत. महाविकास आघाडीच्या काळातला अर्थसंकल्प आणि महायुतीच्या काळातला अर्थसंकल्प असं या बॅनरवर त्यांनी लिहिलेलं आहे. यातला फरक ओळखा असं सुद्धा या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतं. साहेबांच्या नेतृत्वात देवेंद्रजी आणि अजितदादा पवारचं सरकार देत आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षात असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड मधले घोटाळे कोंबडे एकमेकाच्या विरोधात बोलणं घालून पाडून बोलणं हे सोडून महाराष्ट्राला काही देत नाही अशा विरोधी पक्षाचा निषेध, उबाटा सेनेचा निषेध, काँग्रेसचा निषेध, राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध हा महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्राला एका अर्थाने आपल्या संस्कृतीपासून विपरीत अवस्थेत नेण्याचं पाप करणाऱ्या या महाआघाडीचा निषेध. Thank you.
असो.